आणि आम्हाला अपेक्षा आहे की बरेच लोक हातातलं घड्याळ काढून हातात तुतारी वाजवायला इथून पुढे बरेच लोक सरसावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. का नाही येणार? महाविकास आघाडीच्या मार्फत इथं नगर दक्षिणमध्ये एकदम तोला मोलाचा उमेदवार मिळेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आज. आणि तो मी नसणार आहे. नगर तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या गावांची आज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आणि इतर काही सार्वजनिक कामांमधल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक इथं घेण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी हजर होते. टंचाईच्या पार्श्वभूमीवरती जलजीवन मिशन योजनेची कामं कुठपर्यंत पार पडलेली आहेत, त्याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत का, किंवा टँकर चालू करायला काय अडचणी आहेत का, या विषयावरती वेगवेगळ्या गावातले सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्यासमवेत चर्चा झाली. खरं वास्तविक पाहता या देशाच्या पंतप्रधानांची गॅरंटी आहे की हर घर जल, परंतु आज जेव्हा आम्ही प्रत्यक्षामध्ये इथं वास्तवात काय परिस्थिती याचा आढावा घेतला तर परिस्थिती ही अत्यंत विदारक आहे. कित्येक हर घर जल हे ॲक्च्युली नाही आहे. जिथं 20 लोकांची वस्ती असेल तिथपर्यंतच ही योजना जाईल असं प्रत्यक्षामध्ये आहे. कित्येक गावांमध्ये सर्वेक्षण याचं चुकीचं झालेलं आहे. अक्षरशः वाड्या वस्त्या कित्येक सोडून दिलेल्या आहेत. आम्ही सातत्यानं गेल्या वर्षभरापासून मागणी करतोय की याचं परत एकदा सर्वे करा. तर ते फेअर सर्वेक्षण झालं आहे, त्याला परत पैसे येण्याकरता फाईल फक्त इथून जाते मुंबईला, मुंबईवरनं परत येते. प्रत्यक्षामध्ये मात्र लोकांच्या पदरी काही पडत नाही आहे. वास्तविकतः पैसे जास्त लागतात म्हणून फाईली मागायचं असं आम्हाला कळतं आहे, परंतु एखाद्या ठिकाणी जर एखाद्या उंचावरती वस्ती असेल तर जास्त पैसे लागणारच आहेत निकषापेक्षा. त्यामुळं काहीतरी कारणं सांगून फाईली मागं पाठवून ही योजना फक्त कागदावरतीच राहील की काय, अशी भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. वास्तवामध्ये या योजनेचं विदारक सत्य आज समोर आलेलं आहे आणि आमचा सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा आहे की जी लोकं याच्यापासून राहिलेली आहेत त्यांच्याकरता सुधारित योजना करा आणि प्रत्येक घराघरामध्ये पाणी योजना पोचवा. आम्ही खूप बारकाईनं त्यावेळेस कशी कशी मेन लाईन कुठून घ्यावी आहे खूप त्या ठिकाणी बारकाईतनं आम्ही प्रयत्न करून ही योजना मंजूर केल्या, पण प्रत्यक्षामध्ये तसं होताना दिसत नाही याची खूप विदारक सत्य आज समोर आले. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या इथल्या काही नेत्यांचं देखील ठेकेदारावरती असेल किंवा काही अधिकाऱ्यांवरती असेल काही बहुधा प्रेशर दिसतंय की अमुक ठिकाणचंच करा, अमुक माणसालाच काम द्या, ह्याच ठेकेदारावरती मर्जी राखा. म्हणजे हे नेमकं शासनाचं काम आहे का भारतीय जनता पक्षाचं काम आहे असं वाटावं अशी स्थिती काही काही गावामध्ये खरं दिसते आहे. आणि म्हणून इथं अधिकाऱ्यांना देखील मी सूचना केलेल्या आहेत की जिथं गरज असेल तिथं खरं काम हे तातडीनं झालं पाहिजे. कुठल्या पक्षाचा ठेकेदार आहे कोणाचं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, कोणी का ठेकेदार असे ना, पण दर्जेदार काम झालं पाहिजे आणि प्रत्येक घरोघरी काम झालं पाहिजे अशा सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. कामाच्या दर्जाच्या बाबतीत देखील बऱ्याचशा सरपंचांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळं अत्यंत काही ठिकाणी दर्जाहीन काम, काही ठिकाणी ठराविक ठिकाणीच काम, काही ठिकाणी सर्वेच झालेलं नाही अशी अत्यंत विदारक परिस्थिती ज्या योजनेला पंतप्रधानांनी गॅरंटी म्हणून सांगितलेलं आहे तिची मात्र वास्तविकता काहीतरी वेगळीच दिसते आहे. टँकरचे काही प्रस्ताव होते त्याचे पाठपुरावा करून ते लवकर मंजूर करण्याचे मी सूचना केलेल्या आहेत, ते होतील. काही ठिकाणी जिथं पुढील नजदीकच्या काळामध्ये टँकरचे प्रस्ताव येतील ते मी सांगितलं की आपणच फोन मागवा की जेणेकरून ऐन वेळेस एकदम लोकांचा त्रास होणार नाही. नाही, माझं नाव चर्चेत नाही, मी विधानसभाच लढवणार आहे, माझं नाव कुठं चर्चेत तुम्ही आणू नका. काय अमोल कोल्हे मध्ये नाटक आता इथं मोठ्या प्रमाणावर त्यांनी आमचेच खासदार अमोल कोल्हे साहेबांचं नाटक झालेलं आहे. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नाटकाला मिळालेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की बरेच लोक हातातलं घड्याळ काढून हातात तुतारी वाजवायला इथून पुढे बरेच लोक सरसावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. का नाही येणार? थोडं थांबा ना अजून. आता सगळ्यांचीच तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या
मार्फत इथं नगर दक्षिणमध्ये एकदम तोला मोलाचा उमेदवार मिळेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आज. दादा आणि तो मी नसणार आहे. या 14 मार्चला 2 वर्ष होत आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला 21 मार्चला 2 वर्ष होत आहेत. प्रशासन चालू आहे आणि आता तुम्ही आढावा बैठकीत सगळे परिस्थिती ऐकली अधिकाऱ्यांची मनमानी वगैरे किती दिवस चालणार? नाही निश्चितपणे मी आत्ता अधिवेशन झालं त्यामध्ये देखील एका विधेयकावर चर्चा होती. विधेयक असं आणलं होतं सरकारने की महानगरपालिकेचे वॉर्डमध्ये किती नगरसेवक असावे. मी त्या विधेयकावर देखील भाषण करताना सांगितलं की आपण कोणत्या विधेयकावर चर्चा करतो म्हटलं. यापेक्षा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा होतील याचा एखादं काहीतरी अध्यादेश आणा किंवा असं काहीतरी विधेयक आणा. पण मात्र सरकारलाच कदाचित ह्या निवडणुका नको असाव्यात. एकतर त्यांना भीती वाटत असेल पराजयाची की लोकसभेच्या अगोदर जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभव झाला तर लोकसभेला होईल आणि तो पराभव तो होणारच आहे, तो तसाही होणारच आहे त्यांचा. आणि दुसरं म्हणजे सध्या प्रशासक त्यांचेच आहेत, सरकारीवरून सांगितलं की त्यांची कामं होतील बा विरोधकांची कामं होणार नाहीत, अशा प्रकारे एकतर्फी त्यांचं त्या ठिकाणी दडपशाही देखील चालू आहे. आणि म्हणून खरं कुठंतरी हे देशाच्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5 वर्षांनी व्हायला पाहिजे, घटनेतली तरतूद आहे. पण मात्र आता भविष्य काळामध्ये या देशाची कारभार हा संविधानाप्रमाणे चालणार आहे की नाही याची आम्हाला खरोखरच शंका आहे त्या ठिकाणी येते. त्यांनी जरी दिला असेल तरी पवारसाहेबांवर देखील प्रेम करणारी जनता अशी कुणी दम दिला म्हणून जनता काय त्या ठिकाणी थांबणार नाही. पवारसाहेबांचा हा महाराष्ट्र अत्यंत प्रेम पवारसाहेबांवरती हा महाराष्ट्र करतो, त्यामुळे कुणी जर दम दिला म्हणून लोक जाणार नाही असं होऊ शकत नाही.